मित्रांनो, सांगेन तेवढं कमी आहे, कारण की या कोविडमध्ये मला असंख्य फोन वाजले, मी मोजू देखील शकत नाही, की मी जेव्हा सुरुवातीला काम करत होतो याच्यातून मी लोकांना सांगत जात होतो. म्हणजे मित्रांनो, सांगतात ना की पेरत जा हे कधीतरी उगणार आहे, याची प्रचिती ही आज कोविडमध्ये आली. कारण की त्यामध्ये असंख्य लोकांना गरजा वाटत होते, मला खरंच कळत नाही आणि कुठून कुठून माझे नंबर शोधून काढले. नमस्कार, मी प्रभाकर कोळी. इंडसचं बिझनेस मॉडेल पाहून मी खूप अट्रॅक्ट झालो. हेल्थकेअर आणि बिझनेसचं युनिक कॉम्बिनेशन पाहून मला वाटलं की हा बिझनेस खूप बूम होणार आहे. नवीन व्यवसायात होतो, नवीन व्यवसाय असल्यामुळे असंख्य अडचणी होत्या, खूप प्रश्न येत होते, आणि त्यामुळे मी माझ्या सिनियरला अप्रोच होत होतो. सिनियरला अप्रोच झाल्यानंतर मला येणारे छोटे मोठ्या प्रश्नांची मी उत्तरं घेत होतो आणि ती फील्डवर वापरत होतो. फील्डवर वापरत असताना मला परत खूप प्रश्न येत होते, त्यामुळे मी माझ्या सिनियरला पुन्हा पुन्हा भेटत होतो आणि त्याची उत्तरं घेत होतो. पण एक गोष्ट लक्षात आली की मी माझ्या जवळच्या लोकांपासून सुरुवात केली होती. जेव्हा मी जवळच्या लोकांपासून सुरुवात केली, त्यावेळी काही लोकांनी माझं ऐकलं, तर काही लोकांनी ऐकून घेतल्यासारखं केलं, तर काही लोकांनी खूप सल्ले देखील दिले मला. आणि त्यानंतर मी दुविधा मनस्थितीमध्ये गेलो. म्हणजे मला खूप प्रश्न पडले की मला हे जमेल का, मला हे होईल का, मी हे करू शकतो का, आणि या प्रश्नांची उत्तरं मला मिळत नव्हती. पण या प्रश्नांची उत्तरं मला कंपनीने दिलेला सपोर्ट आणि माझ्यासारखे असंख्य इंडसाईट हे माझ्यासोबत होते, म्हणून पुन्हा दुपटीने जोमाने कामाला लागलो. सुरुवात केली होती तेव्हा 10 ते 15 लोकांपासून सुरुवात झाली होती. काही महिन्यांमध्ये शेकडो लोकांपर्यंत पोचलो, तर काही वर्षामध्ये हजारो लोकांपर्यंत पोचलो. आणि जेव्हा लोक जॉईन झाली होती, तेव्हा मित्रांनो मला लोकांना आफ्टर सेल सर्व्हिस देण्याची गरज वाटली. मी त्यावेळी आपल्या सेंटरला व्हिजिट केलं आणि येणाऱ्या आपल्या चेकअपला लोकांना मी भेटू लागलो. जेव्हा चेकअप संपल्यानंतर लोक भेटत होती, तेव्हा माझ्याशी ते हे बोलत होते की तुम्ही, तुमचे खरंच आभार, तुम्ही जर आम्हाला आग्रह केला नसता तर आम्ही चेकअप केला नसता, आणि जर का आम्ही चेकअप केला नसता तर हा येणारा खूप मोठा धोका आम्ही थांबवू शकलो नसतो. आणि त्यावेळी मला हळूहळू कळायला लागलं की आपण एक नोबल प्रोफेशनमध्ये आहोत. आणि मित्रांनो, त्या क्षणी कळलं की आपण जे काम करतोय, आपलं जे कर्म आहे ते आपण चांगलं काम करतोय. खरंच शिक्कामोर्तब हा कोविड पॅन्डेमिकमध्ये झाला. म्हणजेच मित्रांनो, सांगायला एक नक्की आवडेल की माझा भाऊ, जो माझ्यावर आजपर्यंत कधी विश्वास ठेवत नव्हता, त्यांनी पॅन्डेमिकमध्ये मला 10 फोन केले, कारण की त्याला कोविडची टेस्ट करायची होती आणि ती बाहेर त्याला अवेलेबल होत नव्हती. त्यावेळी आपल्या संस्थेमार्फत आपण ती करून दिली आणि त्याला त्याचे रिपोर्ट देखील मिळाले मित्रांनो. आणि त्यावेळी मला कळलं की मी जे सुरुवातीला ज्यांच्यापर्यंत गेलो होतो आणि त्यांना सांगितलं होतं, याची खरी प्रचिती मला तिथे आली. मित्रांनो, सांगेन तेवढं कमी आहे, कारण की या कोविडमध्ये मला असंख्य फोन वाजले, मी मोजू देखील शकत नाही, की मी जेव्हा सुरुवातीला काम करत होतो याच्यातून मी लोकांना सांगत जात होतो. म्हणजे मित्रांनो, सांगतात ना की पेरत जा हे कधीतरी उगणार आहे, याची प्रचिती ही आज कोविडमध्ये आली. कारण की त्यामध्ये असंख्य लोकांना गरजा वाटत होते, मला खरंच कळत नाही आणि कुठून कुठून माझे नंबर शोधून काढले आणि मला फोन करत होते. आणि याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो आहे की मी इंडसाईड आहे, याच्याने मी लोकांना खूप ठिकाणी मदत करू शकलो. कारण की हेल्थकेअर हे काय असते मी लोकांना आजपर्यंत सांगत होतो, पण खरंच हे जेव्हा कधी कळलं मला, जेव्हा हेल्थकेअरची गरज लागली, जेव्हा मार्केटमध्ये लोक हेल्थसाठी इथे तिथे शोधत होते, त्यावेळी त्यांना कळत होतं की प्रभाकर कोळी हा हेल्थकेअरमध्ये काम करतो, त्यामुळे लोक माझा नंबर काढत होते आणि मला फोन करत होते. म्हणजे मी जरी घरी बसलेलो असलो तरीसुद्धा मी लोकांना मदत करू शकत होतो, कारण की आपल्या कंपनीने याची सुविधा करून ठेवलेली होती. आणि त्यामुळे मी कोविडमध्ये खूप लोकांना मदत करू शकलो, त्याचा सार्थ मला अभिमानसुद्धा वाटतोय. म्हणून मी म्हणतो, वी आर नॉट ओनली लाईफ मेकर्स, वी आर लाईफ सेवर्स.